नमस्ते, जय सद्गुरु। रेशमा कोकण किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ना घोसाळ्याची भाजी वापेवरती कशी बनवायची ते पाहूया। आता इथे मी घोसाळ्याचे ना काप करून घेतले, तसे छोटे छोटे पीस स्वच्छ धुवून असे काप करून घेतलेले आहेत। आता आपण फोडणी घालूया। त्याला फोडणीसाठी फक्त आपण लसूण, कांदा आणि लाल मिरची पावडर, हळद पावडर एवढंच घेणार आहे। इथे ना मी हे अर्धी पळी तेल लावलेलं आहे गरम होण्यासाठी। आता आपण तेल गरम होऊन देऊया। आता ह्याच्यामध्ये ना आपण थोडं तेल गरम झालेलं आहे तर आपण मोहरी घातलेली आहे, थोडी अर्धा चमचा मोहरी घालायची। त्याच्यामध्ये आपल्याला ना कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। इथे मी कढीपत्त्याची पानं अशी तोडून घालते। त्याच्यामध्ये आपल्याला याचा लसूण आहे तो मी फोडून घेतलेला आहे, चेचून असं घेतलेलं आहे, तो लसूण घालायचा। आता हे आहे ना कांदा पण ह्याच्यामध्ये घालायचा आणि छान आता थोडा वेळ परतून घ्यायचा। जास्त लालसर करून घ्यायचा नाही आपल्याला कांदा, थोडा वेळ परतून घ्यायचा। आणि काही घोसाळ्याला पाणी वगैरे वापरायचं नाही, आपण वाफेवरती शिजवणार आहोत आज घोसाळा। आता इथे ना आपल्याला अर्धा चमचा आपण हळद घालणार आहे आणि मिरची पावडर जेवढ्या हवी तेवढी। आता इथं मी पाऊन चमचा लाल मिरची पावडर घेतली, अर्धा चमच्याच्या थोडी वरती घेतली आहे, जास्त एक चमचा पूर्ण घेतलेला नाही लाल मिरची पावडर। आता हे छान थोडा वेळ परतलं गेलं ना की आता इथे घोसाळ्यामध्ये पाणी नाही घातलेलं, धुवून स्वच्छ घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मिक्स करायचं होतं आणि घोसाळ्याला खूप पाणी असतंय त्यामुळे त्याच्यामध्ये जो पाणी असतो तो सोडला की त्याचा तो शिजतो, त्यामुळे आपल्याला जास्त असं पाणी घालावं लागत नाही घोसाळ्यामध्ये। तुम्हाला असेल तर तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरलात तरी चालेल, पण जशी अशी चव लागते ना जी घोसाळ्याची शिजल्यावरती, ती चव शेंगदाण्याचा कूट घातल्यावरती नाही लागत। म्हणून असं शिजवलं तर खूप छान लागतो तो वापरवरती शिजलेला घोसाळा असतो। आता इथे मी ना थोडंसं तवीनुसार मीठ घालणार आहे अर्धा चमचा, कारण शिजल्यावरती तो कमी होतो त्यामुळं कमी घातलेला आहे मीठ। आता इथे हे झाकण मारायचं आणि शिजवून घ्यायचं। झाकण मारते मी, साधारण 4 ते 5 मिनिट आहे ना मेला शिजून देते, झाकण मारते। हे पहा आता आपण झाकण काढूया आणि हे घोसाळीला याचा तो पाणी सुटलेले बघा। घोसाळीमध्ये पहिला पाणी असतं, हे पहा आता ती छान अशी वाफेवरती बघा शिजलेली आहे। आता तिला जास्त शिजवायची काही गरज नाही, एकदा झाकण मारलं ना तर ती झटपट अशी होऊन जाते बघा। तर मी गॅस बंद करते, त्याच्यामध्ये आपण ना थोडीशी कोथिंबीरीवर ना मिक्स करून घेऊया। हे पहा झटपट अशी वाफेवरची घोसाळ्याची भाजी तयार आहे। हे पहा आपली घोसाळ्याची वाफेवरती भाजी तयार आहे। कशी वाटली नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करत जावा आणि अशाच रेसिपी पाहत राहा, खात राहा, खुश राहा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।